महाराष्ट्राचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण जो दौरा करतोय तिथं ठिकठिकाणचे जे उमेदवार आहेत राजकीय नेते त्यांना भेटतोय। मात्र अंमळनेरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अंमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत अनिल भाईदास पाटील त्यांची आपण मुलाखत घेतली आणि या ठिकाणी एक गोष्ट जाणवली की त्यांच्या ज्या सुविद्ध पत्नी आहेत जयश्री पाटील त्या देखील तेवढ्याच हिरिरीने या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये राबवत आहेत सक्रिय आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये एक आपला स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी असं मला या ठिकाणी बघितल्यानंतर जाणवलेलं आहे। आपल्या सोबत जयश्री ताई आहेत। जयश्री ताई तुमचं खूप खूप स्वागत। काय सांगाल आता एकंदरीत रणधुमाळी सुरू झालेली आहे पहिल्यांदा तर हा मतदार संघ बांधण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू होते? खर तर मागच्या वेळेस जेव्हा 2019 आम्हाला मतदारसंघाने आमच्या मतदारसंघातील मतदारांनी जे आमच्यावर प्रेम दाखवलं आणि आम्ही निवडून आलो आम्ही तर निवडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मतदारसंघ बांधण्याचं काम चालू केलं होतं। म्हणून मला नाही वाटत की आज आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही मतदारसंघ बांधलेला आहे। असं आमचं गेल्या 5 वर्षापासून मतदारसंघामध्ये संपर्क आहे। प्रत्येक गावात अनिल दादांच्या रूपाने जो विकास झालेला आहे तो विकासाची गंगा आमच्या तालुक्यात वाहिलेली आहे। आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असेल अंमळनेरचा तर ते पाडळसरे धरण आहे। आणि पाडळसरे धरण हे आता पूर्णत्वास येण्याच्या अगदी थोडं राहिलेलं आहे। म्हणून आमचा जो मतदारसंघ आहे अंमळनेर मतदारसंघ आमच्या मतदारसंघातील सगळे नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत। म्हणून हे त्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला ह्यावेळेस अनिल दादांना निवडून द्यायचं आहे। म्हणून आम्हाला आता खूप काही रणनीती आखायची आवश्यकता नाही आहे। हे सगळं लोकांनीच अंगावर घेतलेली निवडणूक आहे म्हणून तेच निवडून देणार आहेत। नियोजन कसं सुरू असायचं? कारण पाटील साहेब ज्यावेळेस मंत्रीपद म्हणजे मुंबईत असतात तर मतदारसंघामध्ये तुमचं कसं नियोजन असायचं? काय काय तुमचं रणनीती असायची किंवा लोकांना भेटीगाठी किंवा या पद्धतीने? आता राज्याचं मंत्रीपद आलं म्हणजे जास्तीत जास्त काम साहेबांना मुंबईला असायचं। पण साहेबांच्या उपरोक्त मी जिथे अंमळनेरमध्ये असायची तर सामान्य नागरिक हे त्याच्या खूप सामान्य समस्या असतात ज्या त्यांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्यांकडनं त्या पूर्ण होऊ शकत नाही। कोणाचं संजय गांधीचा पगार असेल, श्रावणबाळचा पगार असेल, कुठल्या गावाला काही सुविधा पाहिजे असेल, लाडकी बहीण होती, लाडकी बहीणच्या योजनेअंतर्गत ज्याचे फॉर्म भरले जात नव्हते किंवा ज्यांना पैसे पडत नव्हते अशांच्या ज्या काही समस्या असतील त्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या सोडवणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील, अवकाळीचा पैसा असेल, पीक विमा असेल, जे काही अनुदान येणार असेल शासनाकडनं ते अनुदान असेल, अशा ज्या काही छोट्या मोठ्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या नक्कीच साहेबांच्या उपरोक्त मी सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे। आणि नागरिक हे इथं येऊन नक्कीच समाधानी झालेले आहेत हे मला नक्की वाटतं। म्हणजे हा सगळा त्या काळातला तुम्ही काम केलेलं सांगताय। मात्र आता सगळा प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे, तुमचं काही तुम्ही कसं बघता म्हणजे नियोजन वगैरे करता किंवा काय साहेबांचं काही नियोजन की दिवसाचं नियोजन काय केलं पाहिजे पुढल्या टप्प्यात किंवा तुम्ही काही सुचवता की या गोष्टी करा, तुमच्या महिलांचे काही असतील तर ते सुचवता की इथं गेलं पाहिजे असं काही? खरं तर साहेबांना सुचवण्यापेक्षा आम्ही दोघं जण विचार विनिमयाने काम करतो। आम्ही दोघं जण पहिले आधी विचार करतो की आपण आपल्या मतदारसंघामध्ये कशा चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवता येईल, मतदारांपर्यंत आपल्याला कसं जास्तीत जास्त पोहोचता येईल असं आम्ही दोघं जण विचार विनिमय करतो। सूचना ह्या काही नसतात कारण त्यांनाही माहिती आहे मतदारसंघामध्ये काय पाहिजे आणि मलाही माहिती आहे मतदारसंघामध्ये काय पाहिजे। म्हणून आम्ही दोघं समन्वयाने जे काही असेल प्रचाराची आम्ही आखणी करतो। या ठिकाणी आपण बघतोय की जयश्री पाटील यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांची यंत्रणा राबवत होती 5 वर्ष आणि आता सुद्धा प्रचार काळा दरम्यान कशा प्रकारे काम सुरू आहे।